नमस्कार मी जयश्री पाटील माझ्या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे आज आपण मुळा व त्याच्या पानापासून मिक्स भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण मुळ्याची कोवळी पाने धुवून चिरून घेतलेली आहेत मुळा किसून पिळून घेतलेला आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत कांदा मध्यम आकाराचे दोन चिरून घेतलेले आहेत खोबरे किसून घेतलेले आहे आणि चार मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत सुरुवातीला आपण कढई गरम करत ठेवायचे आहे त्याच्यात तेल गरम करून घेऊया आता तेल चांगलं तापत आल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण घालूया लसूण थोडा वेळ परतवून आता त्यात मिरची घालूया मिरच्या पण थोडा वेळ परतवून घ्यायच्या आहेत आता याच्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा ही चांगला लालसर होईपर्यंत परतवायचा आहे त्यामुळे तिथं भाजीला खमंग पण येतो कांदा भाजत आल्यानंतर सुरुवातीला आपण पानांची भाजी चिरलेली ती घालूया आता ही भाजी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे भाजीमधून चांगल्या वाफायला लागल्यानंतर याच्यात आता खिसलेला मुळा घालूया आता छान वाफ यायला लागलेले आहे आता आपण याच्यात मुळा घालूया मुळ्या घातल्यानंतर भाजी चांगली दोन्ही मिक्स होईल इतपत हलवायची आहे छान अशी ती आपण मिक्स करून घेऊया ही भाजी खाण्यासाठी खूप पौष्टिक असते आणि चवीलाही खूप छान लागते आपण ही नक्की करून पहा तुम्हाला आवडेल आता आपण या चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर पूर्ण भाजी परत व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आता थोड्या आपण याच्यावर प्लेट झाकून ठेवूया आता एक वाफ आल्यानंतर परत भाजी चांगली हलवून घ्यायची आहे आता आपण याच्यात किसलेले खोबरे घालून घेऊया खोबरे घालून परत चांगले हलवायचे आहे भाजी अशा प्रकारे या भाजीला शिजायलाही वेळ लागत नाही झटपट तयार होते आता थोडा वेळ परत पाच मिनटं झाकून ठेवूया आता एक आल्यानंतर आपली भाजी आता अशी दिसत आहे अशा प्रकारे आपली भाजी आता तयार झालेली आहे ती आपण आता बाऊलमध्ये काढून घेऊया आपण ही रेसिपी नक्की करून पहा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू